नमस्कार मी श्रद्धा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आज आहे गुरुवार आणि सगळ्यांना सगळ्यात आधी शुभ गुरुवार आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुपुष्यामृत योग तर गुरुपुष्यामृत योगाच्या गुरु योग सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आज सकाळच्या सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आपल्या व्हिडिओला पण सुरुवात झालेली आहे तर गुरुवार म्हटलं ना की माझी अशी देवपूजा असते सगळ्या देवांना ना मी डीप क्लीन करत असते छानपैकी आंघोळ घालत असते तर देव कसे स्वच्छ केले पाहिजे देव कशाने उजळवले पाहिजे हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही आता बघता इथे मी सर्व काही देवना माझ्या घंगाळामध्ये म्हणजे देवधुवायचं गंगाळा आहे त्याच्यामध्ये काढलेले आहे आजच्या दिवशी ना मी देवघरा पूर्ण डीप क्लीन करत असते देवारासुद्धा सुद्धा स्वच्छ करते देवसुद्धा स्वच्छ करते त्याच्यानंतर कळसातलं पाणी वगैरे आणि ना म्हणजे आठवड्यातून गुरुवार शुक्रवार किंवा मग काही सणवार असेल पौर्णिमा अमावस्या अशा दिवशी ना मी अशा पद्धतीने देवपूजा करत असते तर बघा तुम्ही आता बघताय मी ना ताटामध्ये म्हणजे देवाच्या तामणामध्ये थोडीशी पावडर घेतलेली आहे व्हाईट कलरची पावडर तर बऱ्याच महिलांना माहिती असेल ही ना भैया पावडर आहे तर आता भैया पावडरने देव स्वच्छ करायचे नाही असं तुम्ही म्हणाल पण हो खरंच आहे पण हे ना आठवड्यातून एकदाच मी करते जास्त वेळा करत नाही कारण की किती किती नाही म्हटलं तरी या पावडरींमध्ये ना थोडेफार केमिकल मिक्स असतात त्यामुळे मग देवांना लावणं हे योग्य नाही त्यामुळे कधीतरी म्हणजे फक्त आठवड्यातून एकदा आपले देव चांगले उजळले पाहिजे म्हणून ना मी अशा पद्धतीने देव स्वच्छ करते तर लिंबाची ना अर्धी फोड घेतली आणि त्या लिंबाच्या फोडीने ना मी सगळे देवांना असं छानपैकी घासते आणि उजळून घेते अशी देवपूजा केल्याने ना खरंच आपल्याला पण खूप छान प्रसन्न वाटतं आणि देवांना सुद्धा खूप छान वाटत असेल असं म्हणजे आपल्या मनाचा मला तरी तसंच वाटतं तर बघा आता इथे ना देव छान असे सर्व काही मी पहिले भैया पावडरने घासून घेतले आता तुम्हाला मी फरक दाखवते तर बघा हा छोटासाच तांब्या आहे तर बघा किती छान असा चकचकीत निघालेला आहे आणि खरंच आहे अगदी म्हणजे कमी कष्ट लागतात वेळ पण कमी लागतो अगदी छान आपले देवना स्वच्छ होऊन निघतात तर बघा आता गणपती बाप्पाची मूर्ती आहे फक्त एवढंच आहे की जे काही काने कोपरे असतात गणपती बाप्पांचं जे पण काही म्हणजे डिझाईन वगैरे असते ना त्याच्यामध्ये ही पावडर जाऊन बसते आणि ही म्हणजे हे देव आपण धुतल्यानंतर ना याच्यावर एक असा व्हाईट लेअर जमा झालेला आपल्याला दिसतो तर तो दिसू नये ना त्यासाठी सुद्धा मी काय करते कशा का पद्धतीने पुन्हा स्वच्छ करायचे हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर देव सगळे उजळून म्हणजे भैया पावडरने छानपैकी उजळून घेतल्यानंतर ना त्याला पहिले पाण्याने स्वच्छ करून घेते आणि तुम्ही बघता आता जे पाणी दिसते ना तुम्हाला ते सगळं पावडरचं पाणी आहे तर हे ना मी असं सिंकमध्येच दे टाकून देणार आहे कारण की ते पावडरचं पाणी आणि खराब पाणी आहे ते काही झाडांना वगैरे आपण टाकू शकत नाही पण आपण जेव्हा देव धुतो हो ते जे चांगलं पाणी असतं ना ते पाणी आपण असं कुठेही टाकायचं नाही ते आपण झाडांना तुळस सोडून आपण ते पाणी झाडांना टाकायचं आता बघा सगळे देवेना मी भैया पावडरने जे हे केले होते ना ते सर्व पहिले स्वच्छ केले आणि बघा आपला जो विमबार साबण असतो म्हणजे आपला भांड्यांचा साबण किंवा तुम्ही ना हा हँडवॉश पण घेऊ शकता तर त्याने ना तुम्ही पुन्हा देव ना तुमचे थोडंसं एक हात लावायचा आणि पुन्हा स्वच्छ करायचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की घासणीने देव कधी घासायची नाही बऱ्याच महिला ब्रशसुद्धा यूज करतात पण तो नवीन असेल तर ठीक आहे पण यूज केलेला ब्रश देवांना कधीच वापरायचा नाही तर बघा आता ना विमार साबणाने जेव्हा मी देव स्वच्छ करते ना तेव्हा जी देवांवरती जी शाईन असते ना ती पुन्हा येते आणि जी पण काही कानाकोपऱ्यात जी पावडर अडकलेली असते तिच्यावर जो व्हाईट लेअर येतो ना तो लेअरसुद्धा दिसत नाही आणि छान अशी चमक येते तर तुम्हाला आता मी इथे दाखवते बघा आता इथे महालक्ष्मीच्या मूर्तीला मी पा थोडासा साबणाचा हात आहे माझा जास्त काही मी घेतलेला नाही आहे तर तो हात छानपैकी असा फिरवला आणि आता बघा धुतल्यानंतर महालक्ष्मीच्या दे मूर्तीवर खूप छान अशी शाईन पुन्हा येते आणि अजिबात याचे ना व्हाईट लेअर जो येतो ना पावडरचा तो अजिबात दिसणार नाही तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच फरक कळेल तर बघा आता इथे देव म्हणजे मूर्त्या एकदम छान असा स्वच्छ झालेल्या आहे तसेच प्रोसिजर मी आता जो तांब्या आहे आपला कलश म्हणून आपण जो देवघरामध्ये मांडतो ना त्यासाठी सुद्धा करते म्हणजे आपण प्रत्येक जे पण काही आहे ना तांब्या पितळ्याची भांडी तुम्ही कोणत्याही पितांबरी किंवा अशी भैया पावडरने जर घासले ना तर त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच त्यातला हँडवॉश किंवा मग साधा भांड्यांचा साबण लावून नक्कीच स्वच्छ करा म्हणजे त्याच्यावर जी पण काही लेअर येतो ना तो लेअर येणार नाही आणि भांड्यांची चकाकी ना तशीच टिकून राहील तर अशाच पद्धतीने सगळे देव आता मस्तपैकी स्वच्छ करून झालेले आहे उजळून झालेले आहे आणि देव स्वच्छ म्हणजे आपण छानपैकी पाण्याने सगळी काही धुतल्यानंतर काय करायचं ते पण सांगते तर बघा इथे छान आता देवना मस्त उजळून झालेलं आहे तांबणामध्ये देवाची जी पण काही भांडी वगैरे आहेत दिवा आहे ते सगळं काही आता माझं घासून वगैरे इथे झालेलं आहे आता हे देव घासल्यानंतर आपल्याला ना पुन्हा कोरड्या कपड्याने ए तांब्या म्हणजे जे पण काही आहे ना आपलं कल कलश वगैरे ते सगळं कोरडं करायचं आहे जेणेकरून ना याच्यावर ना पाण्याचे जे डाग असतात ना ते राहणार नाही किंवा मग काय होतं ना लगेचच त्याच्यावर डाग पडतात आणि आपले देव म्हणजे आपण घासल्यानंतर ते देव आहे ना देव किंवा मग ही भांडी काही काळ म्हणजे लवकर त्याच्यावर काळे डाग दिसतात जास्त काळ छान असे राहत नाही त्यासाठी ना कोरड्या कपड्याने सर्व देव सर्व देवाची भांडी आपल्याला क्लीन करायची आहे तर कपडा पण शक्यतो मी सांगेल की तुम्ही देवाचाच वापरा कोणताही वापरलेला कपडा देवांना लावू नका आपल्याकडे जे आसन असतं देवांचं ते एक्स्ट्रा असतातच त्याच आसनचा उपयोग तुम्ही ना देवाची भांडी देव पुसण्यासाठी नक्कीच करू शकता तर बघा आता इथे अशाच पद्धतीने ना मी सगळे देव आणि देवाची भांडी देवाचंच माझ्याकडे एक्स्ट्राचं जे आसन आहे ना त्याने स्वच्छ पुसून घेते आणि तांबणामध्ये पूर्णपणे मांडून घेते तर आता मी देव छानपैकी क्लीन करून घेते पुसून घेते मी देवपूजा करणार आहे म्हणजे देवपूजा करताना तुमच्याशी शेअर नाही करणार तर मी देवपूजा करते तोपर्यंत तो तुम्ही एक रेसिपी बघा तर ही रेसिपी बघा छान अशी तांदुळक्याच्या भाजीची आहे तर बघा जी तुडी जुडी तुम्ही बघितली ती तांदुळक्याची भाजीची जुडी होती ती ना अशा पद्धतीने निवडून घ्यायची थोडेसे देठ पण तिच्यासोबत घ्यायचे पानं पण घ्यायचे हिरवीगार आणि देठ पण घ्यायचे तर तांदूळक्याची भाजी जी असते ना तिचे देटेने थोडेसे लालसर असतात तर बघा तुम्हाला काही लाल पानं पण दिसतील काही हिरवे पण दिसतील तर आता ही भाजी तुम्ही म्हणाल आम्हाला येते पण आहे ना मी खूप कमी ठिकाणी ही भाजी करताना बघितली खूप जणांना आवडत पण नाही पण आहे ना तुम्ही मी जशी करणार आहे ना तशी नक्की करून बघा मुलंसुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातात तर बघा भाजी छान निवडून घेतल्यानंतर आहे ना दोन पाण्याने इला आपल्याला स्वच्छ धुवायची आहे तुम्ही बघताय पाणी किती मातीचं आलेलं आहे तर ना दोन पाण्याने स्वच्छ धु दू, धुवून घ्यायची चांगली नितळून घ्यायची तर बघा पहिलं पाणी खूप असं म्हणजे लाल मातीचं आलेलं ला आहे आता तुम्ही म्हणाल भाजीचा कलर पण लाल तर हो पण आहे ना हिला भरपूर हिच्या मुळांशी ना भरपूर माती लागलेली होती तर ही भाजी ना स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर तर बघा दुसरं पाणी थोडंसं चांगलं आहे म्हणजे आलेलं आहे म्हणजे आता आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे भाजी धुतल्यानंतर एखादा चाळणी त्यांना अशा पद्धतीने नितळून घ्यायची आहे पूर्ण तिच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि अशी चाळणीमध्ये काढून घ्यायची आता बघा भाजी छानपैकी धुवून वगैरे झालेली आहे तर तुम्हाला सांगेल बघा आठवड्यातून एकदा ते दोनदा ना आपल्या आहारामध्ये ना नक्कीच पालेभाज्यांचा समावेश झाला पाहिजे हिरव्या पालेभाज्या त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ना जीवनसत्व असतात आणि ते आपल्या शरीराला ना खूप आवश्यक असतात तर बघा आता कढईमध्ये ना पाणी गरम करत मी ठेवलेलं होतं थोडंफार पाणी गरम झालं त्याच्यामध्ये धुतलेली ना भाजी सर्व त्याच्यामध्ये टाकली आणि भाजी ना थोडीशी हलवायची म्हणजे पा पाण्यामध्ये थोडी बुडेल एवढं पाणी टाकायचं आणि ही भाजी शिजायला ना तुम्हाला सांगतं अगदी पाच ते सातच मिनिट लागतात आणि ना हिरव्या भाल्या आहेत ना कधीच पूर्ण शिजवायच्या नाही अगदी जास्त अर्धवट कचरत ठेवायच्या आता भाजी शिजते तोपर्यंत आपण वाटून बघूया तर बघा इथे मी ना दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे तर हे सगळं आपल्याला ना मिक्सरला अरड भरड म्हणजे जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे तर आता बघा भाजी आपली शिजलेली आहे तर तिचा देठ आहे ना असा बोटावर दाबून बघायचा तर बघा देठ तर चांगला दाबला जातो आहे आणि काही देठ दाबल्या जात नाही म्हणजे आपली भाजी भाजीन अर्धवट शिजलेली आहे आणि ह्याच स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं म्हणजे आपल्याला भाजीने एवढीच शिजवायची आहे याच्यापेक्षा जास्त भाजी आपल्याला शिजवून घ्यायची नाही तर केला आता गॅस बंद केलाय आणि आता ह्या भाजीतलं जे पाणी आहे म्हणजे उकडलेलं ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर बघा भाजी गरम आहे आणि ना स्टीलच्या चाळणीमध्ये मी आता ही सर्व भाजीना काढून घेते आणि अशी थोडीशी मोकळी करते आणि जास्त म्हणजे ती एक्स्ट्रा कूक होऊ नये या करताना त्याच्यावरनं तुम्ही ग थंड पाणीसुद्धा टाकलं तरी चालतं कारण की आपल्याला ना पुढे ही भाजी परत पिळून घ्यायची आहे हिच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघा आता भाजी ना मी गाळून घेतली आहे तिच्यावर थोडंसं थंड थंड पाणी टाकलं आणि अशी ना दोन्ही हाताच्या सायने ना भाजी पूर्ण घट्ट पिळून घ्यायची भाजीमध्ये जर पाणी राहिलं तर ही भाजी ना पानचट लागते आणि ही ना आपल्या नाशिक भागाकडे अशा पद्धतीनेच भाजी केली जाते एकदम अस्सल नाशिककर गावरान पद्धतीची भाजी आहे ही तांदुळक्याची तर आता चला भाजी पिळून झाली मी ना एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि कढईमध्ये ना पुन्हा तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की चमचाभर त्याच्यामध्ये जिरं घालणार आहे आणि जिरं घातल्यानंतर म्हणजे जिरं घातलं मी आता जिरं घातल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं मिरची आणि लसणाचं ते वाटण याच्यामध्ये टाकायचं वाटण आहे ना आपल्याला मिरचीचा कचरटपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप अगदी लाल करायचं नाही तर आता मिरचीचं वाटण मी कढईमध्ये टाकले आता याला ना अगदी एक एक ते दोन मिनिट चांगलं परतवून घेते अगदी दोन मिनिटांमध्येच ना ही मिरची चांगली परतल्या जाते आणि तिचा थोडाफार कलरसुद्धा चेंज होतो तर आता मिरची चांगली परतते इथे सर्व आपली रे म्हणजे कांदा पण कट करून ठेवला आहे आणि आपली भाजीसुद्धा ना छान अशी पिळून कोरडी करून मोकळी मोकळी करून ठेवलेली आहे तर आता थोडंसं लवकर हे व्हावं मिरची लवकर फ्राय व्हावी त्यासाठी ना थोडंसं मीठ घातलं तरी चालतं तर बघा आता मी कांदा घातला आहे आता कांदासुद्धा ना आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचं आहे जास्त लाल करायचं नाही आहे तर बघा आपलं मिश्रण जे आहे ना वाटण ते सगळं असं छान परतलं आहे मिरची पण आणि कांदा पण आता कांदा आणि मिरची छान परतल्यानंतर लगेचच याच्यामध्ये ना, पन, ना लगे ही भाजी अशी मोकळी मोकळी करून टाकून द्यायची आहे मिरच्या ना तुम्ही कट करून जरी टाकला ना तरीसुद्धा चालतात पण आहे ना वाटलेल्या मिरचीची टेस्ट ना खूप छान लागते आणि मस्त लागते भाजीला चव येते मस्तपैकी ही भाजी ना मेथीची भाजी जशी करतात ना तशी केली तरी पण चालते जण याच्यामध्ये दाण्याचा कूट पण घालतात पण मी दाण्याचा कूट नाही घालणार आहे बिना दाण्याचीच खरं ही भाजी म्हणजे मी तरी पहिल्यापासून अशीच करते तर बघा आता भाजी छानपैकी मिक्स करून घेतली जास्त हलवायची नाही नाही तर मी तिचा सगळा असं लगदा होऊन जातो आता भाजी छान मिक्स झाल्यानंतर याच्यावर ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि बस झाली आपली भाजी कारण की ही भाजी ऑलरेडी उकडलेली आहे आपल्याला जास्त हिला परतवायची गरम करायची गरजच पडत नाही फक्त एवढंच आहे की हिच्यामध्ये पाणी राहता कामा नये तर बघा आपली भाजी इथे रेडी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा बघा तर बघा आता माझी छानपैकी ना देवपूजा झाली माझं नित्यसेवा पण झालेली आहे जी मी रोज करते वाचन वगैरे असतं माझं तर ते सर्व काही करून झालेलं आहे आणि आजची अशी गुरुवारची पूजा झालेली आहे आज फुलं थोडेसे कमी होते पण जेवढे होते तेवढे मी छान असे देवाला वाहिले आणि खूप मस्त वाटते तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची गुरुवारची पूजा देवपूजा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खूप छान असं पॉझिटिव्हिटी जी येते ना आपल्या घरामध्ये ती इथूनच येते पूजा झाली त्याच्यानंतर ना सगळे भांडे वगैरे घासले किचन ओटा क्लीन केला हे सगळे कामं करत असताना एका साईडला मशीन पण लावून दिलं ला होतं आता ना मशीन पण झालेलं होतं म्हटलं चल आता पहिले ना कपडे टाकून घेते आणि साडेबारा वाजलेले होते कारण की आज एवढी सगळी देवपूजा करायची होती ना तर बरोबर त्या देवपूजेला मला एक ते दीड तास लागला आणि बराच वेळ त्या म्हणजे लागलं त्यामुळे ना कपडे थोडे लेट झाले तर आता कपडे मशीनमधून काढून घेतले आता कपडे पहिले सुकत घालून देते आणि आज जसं गुरुवार आहे तर माझा उपवास असतो तर मला अजून साबुदाण्याची खिचडी पण करायची आहे तर कपडे वगैरे सगळे सुकत घातले आणि लगेचच येणार खिचडी बनवली तर बघा आज एना लाल मिरचीची खिचडी बनवली मला हिरव्या मिरचीची खायची कंटाळा आला होता तर आपली नुसती ला, लाल मिरची पावडर असते ना ती टाकली आणि मस्त साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली तर अशी खिचडी पण कधीतरी खायला चांगली लागते याच्यामध्ये बटाटा वगैरे मी काहीच घातलेला नाही आहे आवरलं आता दुपारचं सगळं काय आवरलं आता तुम्ही घड्याळ बघताय सव्वा चार वाजलेले आहेत आणि संध्याकाळची वेळ झाली म्हटलं चला आता किचनमध्ये जाऊया किचनमध्ये किती पसारा झाला आहे पुन्हा ते बघूया तर लाईट चालू केला तर बघा किचन ओटर थोडंफार ताटं वगैरे आहे शौरूचा टिफिन शौरू जेवलेला ते ताटं आणि शौरूसाठी थोडी खिचडी ठेवली होती ती खिचडीची कढई तसंच होतं आणि बघा सिंकमध्ये ना त्याने पेन वॉश केला होता वाटतं सगळं ब्लू ब्लू तिथे दिसतंय मी गेल्यानंतर मला समजलं तर आता म्हटलं सगळं काही आवरून घेते आणि खूपच असं निळं निळं गार दिसत होतं म्हटलं जे भांडे घासायचे ना ते सिंकमध्ये टाकले आणि म्हटलं थोडंसं पहिले ना पाणी वगैरे पिऊन घेऊया आणि पाणी वगैरे पिलं आणि मग लगेचच ना कपडे वगैरे काढून आणले बाहेरचे आता सर्व काही ना कपडे वगैरे घडा करून जागच्या जागी ठेवते म्हणजे ना दुसऱ्या दिवशीचं काम आहे ना आपलं वाचतं आणि जरा सोपं पण होतं कपडे वगैरे आवडले आणि लगेचच ना लोण्याचा डब्बा बाहेर काढून ठेवला होता म्हणजे साईचा डब्बा आणि मला ना तूप काढायचं होतं तर लगेचच ना तूप काढायला घेतलं तर तूप कसं काढायचं म्हणजे मी खूप आधी शेअर केलेलं होतं सोपं आहे तो मी तुमच्याशी नक्कीच पुन्हा कधीतरी शेअर करेन तर चला आता तूप वगैरे सगळं काढून झालं आहे एका बाजूला चहा ठेवला आहे सगळे भांडे कुंडे सगळं आवरलेलं आहे आणि बघा तुम्हाला मी तर तूप पण दाखवते तर आता थोडंसं थंड होते थंड झाल्यानंतर मग हे ना डब्यामध्ये गाळून घ्यायचं तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आवडलाच असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड इव्हनिंग